नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इ बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि आता सर्व विद्यार्थ्यांच्या मनापुढं पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले असतील की बारावीनंतर पुढं काय करायचं आहे बारावीनंतरचं पुढचं शिक्षण आपल्याला अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर या बारावीनंतरच्या शिक्षणामध्ये नक्की काय करायचं बऱ्याच विद्यार्थ्यांनी ठरवलं असेल बा बाकीच्या विद्यार्थ्यांनी अजून डिशिजन घेतले नसतील आता रिझल्टनंतर मार्कांनुसार डिसिजन घेणार असेल तर मार्कही तुम्हाला समजलेले आहेत डिसिजन घेण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे याच्यापूर्वी परीक्षा झाल्यानंतर बऱ्याच वेळ आपण विश्रांती घेतलेली असेल ह्या सगळ्या टेन्शनमधून बारावीच्या सगळ्या वर्षभराचं टेन्शन असेल तर एक दीड महिना तुम्ही काही विचार केला नसेल तर आता पुन्हा एकदा आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करावी लागणार आहे आणि आता बारावीनंतर पुढं काय करायचं हा एक आणखी प्रश्न तुमच्यासमोर येऊन उभा राहिलेला असेल ज्या विद्यार्थ्यांनी बारावीनंतर विशिष्ट पद्धतीचे कोर्सेस करायचे आहेत त्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर त्या कोर्सविषयी त्यांनी माहिती शोधलेली असेल त्या कोर्सला ते जाण्याच्या तयारीत असतील सगळी माहिती त्यांच्याजवळ असेल असं आपण गृहित धरूयात यानंतर राहिलेले जे आहेत त्यांनी कुठलाही कोर्स करायचा नाही आहे आपल्याला पुढं शिक्षण घ्यायचं आहे असं जे विद्यार्थ्यांनी ठरवले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे स्पेशली त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करूया मित्रांनो बारावीनंतर पुढं काय आहे शिक्षणामध्ये याविषयीचा आहे एक जनरल व्हिडिओ आहे यानंतर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या शंका काय मनामध्ये असतील तर आपण त्याच्यावरती देखील सेपरेट व्यवस्थित व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम करूयात मित्रांनो पहा तुम्ही आता दहावीची बोर्डाची परीक्षा दिली त्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर बारावी बोर्डाची परीक्षा असते दहावीची बोर्ड परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला जेव्हा अकरावीला ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस अकरावीला जसं दहावीला ॲडमिशन घेतलं तशा पद्धतीचं अकरावीचं ॲडमिशन नव्हतं अकरावीला ॲडमिशन घेताना तुम्हाला शाखा निवडाव्या लागल्या होत्या आर्ट्स कॉमर्स की सायन्स या तीन शाखांपैकी कुठल्यातरी एका एकाच शाखेला तुम्हाला प्रवेश घ्यावा लागला होता त्यामुळे बारावीचं ॲडमिशनची प्रोसेस थोडी वेगळी म्हणूयात आपण बारावी बोर्डपर्यंत तुम्ही आलात तर ती बारावी बोर्ड तुम्ही येण्यासाठी ह्या सगळ्या स्टेपमधून आलेल्या आहेत आता बारावी बोर्डची परीक्षा तुमची झाली तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स यापैकी कुठल्या तरी एका शाखेमध्ये असाल आणि सुटलेला असाल पास झालेला असाल इवन तुम्ही व्यवसाय अभ्यासक्रमात जरी असाल तरी तुम्ही याच स्टेपला आहेत असं गृहीत धरूयात बारावीनंतर आता पुढचं शिक्षण कसं असतं आणि काय असतं हे देखील समजून घेणं एक महत्त्वाचं पार्ट आहे जर तुम्ही कुठले कोर्स करत नाहीत बारावीनंतर पुढं शिक्षण चालू ठेवायचं आहे तर तुम्हाला आर्ट्स कॉमर्स सायन्स या फॅकल्टीद्वारे जावं लागेल आणि ह्या फॅकल्टीनुसार पुढचे कोर्सेस कशा पद्धतीचे आहेत पुढचं कसं आहेत हे जर आपण पाहिलं तर आता बारावीनंतर तुम्हाला तेरावी चौदावी असं काही संख्येनुसार वर्ग येणार नाही आहेत आता त्यांना वेगळी नावं असणार आहेत बी ए बी कॉम बी एस सी अशी नावं असणार आहेत आता हे बी ए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट बी कॉम म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बी एस सी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स जे विद्यार्थी आर्टला होते त्यांचं बॅचलर ऑफ आर्ट्स होईल जे विद्यार्थी कॉमर्समध्ये होते ते बॅचलर ऑफ कॉमर्स होतील आणि जे सायन्सला होते ते बॅचलर ऑफ सायन्स होतील मग आता पुढं तेरावी चौदावी पंधरावी असे शब्द तुम्हाला वापरायचे नाही आहेत पुढचं शिक्षण तुमचं बी ए आर्ट्समध्ये असेल तर बी कॉम कॉमर्समध्ये असेल तर आणि बी एस सी सायन्समध्ये असेल अशा प्रकारची पुढची तुमची डिग्री असणार आहे आता ही डिग्री घेताना तुम्हाला फारसं काही शाखा निवड वगैरे करण्याची गरज भासणार नाही आहे कारण जे आर्टला होते ते आर्ट्समध्ये जे कॉमर्समध्ये होते ते कॉमर्सला जे सायन्सला होते ते सायन्स फॅकल्टीला तसेच पुढं शिक्षण घेत राहणार आहेत इथं थोडासा काही चेंजेस करण्याचे जर विचार करत असतील विद्यार्थी तर तेही करता येतात मग चेंजेस काय करता येतात समजा एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे त्याला मार्क कमी पडलेत कॉमर्समध्ये आणि आता पुढं आ, कमी मार्कांमध्ये भविष्य आहे का नाही असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आणि मग कॉमर्स नको त्यापेक्षा आर्ट्स घेतली असती तर मी कुठंतरी पोलीस भरती किंवा इतर कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेत जाऊन चांगले मार्क मिळून तिथं पास झालो असतो असंच काही लोकांच्या मनामध्ये येतं तर अशा वेळेस कॉमर्सच्या विद्यार्थ्याला बी ए करता येईल बी एला ॲडमिशन घेता येतं सायन्समध्ये एखादा त्यालाही कमी मार्क पडले त्याला कॉमर्स किंवा बी एला जायचं असेल तर त्याला तिकडं शाखा बदलता येतील पण आर्ट्सच्या विद्यार्थ्याला कॉमर्स आणि सायन्सकडे जाता येत नाही कॉमर्सच्या विद्यार्थ्याला सायन्सकडे जाता येणार नाही उलटं जाता येणार नाही वरच्या सायन्स कॉमर्सच्या विद्यार्थी आर्ट्सकडे येऊ शकतात तर तुम्हाला इथंही तो, तो, तो पर्याय आहे चेंजेस करण्याचा ज्या कोणाला करायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ने। यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर बी ए झाल्यानंतर आणखी पुढं काही शिक्षण असतं का तर हो त्याच्यानंतर पुन्हा एक कोर्स म्हणूयात आपण किंवा पुढचं एक शिक्षणाचा टप्पा आहे तो म्हणजे एम ए यमकॉम कॉम एम ए सी जसं बॅच बी एचा बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी होती तशीच त्याच्यानंतर पुढं एक पदव्युत्तर पदवी देखील आपल्याला घेता येते ती म्हणजे मास्टर ऑफ आर्ट आता बॅचलर ऑफ आर्टनंतर मास्टर ऑफ आर्ट्स असतं जे विद्यार्थी बी कॉममधून शिक्षण घेतील त्यांना पुढं एम कॉम करावं लागतं म्हणजे मास्टर ऑफ कॉमर्स म्हटलं जातं त्याला आणि बी एस सीच्या विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ सायन्स म्हटलं जातं अशा पद्धतीने पुढचा एक टप्पा शिक्षणाचा तुम्हाला पाहायला मिळेल आता दहावीचा टप्पा तुमचा कम्प्लीट झाला आहे बारावीचाही टप्पा तुमचा कम्प्लीट झाला आहे आता जर तुम्ही नॉर्मल शिक्षण पुढं कुठले कोर्स न करता करत जाणार असेल तर तुम्हाला हे दोन टप्पे आहेत बी एचे आणि बी कॉमचे ए एम कॉमचं अशा पद्धतीने हे दोन टप्प्याचं शिक्षण तुमचं अजून बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही ह्या बी एच्या कुठल्याही कोर्सला जर तुम्ही साखळीमध्ये प्रवेश घेणार असाल तर जे विद्यार्थी बारावी पास झाले ते आता प्रथम वर्षामध्ये बी एच्या किंवा बी कॉमच्या किंवा बी एस सीचे असणार आहे म्हणून मी एफ आय केले आणि त्याच्यापुढे बी ए बी कॉम बी एस सी असं लिहिले याचा अर्थ काय होतो जेव्हा तुम्हाला बी ए ही कंप्लीट कर बी में डिग्री कंप्लीट करायची आहे तर बी ए डिग्री कंप्लीट तुम्ही आधी करणार आहात नंतर एम ए डिग्री कंप्लीट करणार आहात आणि तुमचं शिक्षण कम्प्लीट होईल पण ही बी एची डिग्री जी आहे ती जर तुम्ही पाहिली तर ती डिग्री करायला तुम्हाला वेळ किती लागणार आहे तीन वर्ष किंवा तुम्ही बी ए कम्प्लीट व्हाल किंवा बी कॉम किंवा सा बी सी जे काही तुम्ही ज्या शाखेत आहे त्यानुसार तुम्हाला बोलावं लागेल तर हे कम्प्लीट करायला किती वेळ लागेल तीन वर्षाचा वेळ लागणार आहे तीन वर्षानंतर तुम्ही बी ए कम्प्लीट जसं दहावी पास झाला दहावीनंतर बारावी पास व्हायला किती वर्ष लागली अकरावी आणि बारावी दोन वर्ष करावी लागली आणि दोन वर्ष लागली तुम्हाला बारावी कंप्लीट करा तसा हा बी एचा अभ्यासक्रम पूर्ण करायला तुम्हाला तीन वर्षाचा वेळ लागणार आहे आणि एम एम ए कंप्लीट करण्यासाठी पुढं मास्टरची डिग्री कंप्लीट करायला दोन वर्षाचा वेळ म्हणजे अजूनही तुमचं पाच वर्षाचं शिक्षण बाकी आहे असं आपण गृहित धरूया तर हे तीन आणि दोन अशा स्तरामध्ये डिवाईड केलेल्या ह्या पदव्या आहेत आणि हे तुम्हाला नंतर एक एक डिग्री म्हणून करावी लागणार तर आता अशा पद्धतीच्या ह्या डिग्र्या तुम्ही जेव्हा करणार आहात तेव्हा समजा बी एच्या आता तुम्ही कुठल्याही बी के बी ए बी कॉम बी ए सीच्या कुठल्याही शाखेच्या याच्यात तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर तुम्ही आता प्रथम वर्षाच्या कारण तीन वर्षाचं कोर्स सांगितले ना तर त्यामध्ये पहिल्या वर्षाला प्रथम वर्ष म्हटलं जातं इंग्रजीमध्ये त्याला एफ वाय एफ आणि वाय असे दोन शब्द आहेत एफ वाय आणि पुढं आर्ट्स असेल तर बी ए कॉमर्स असेल तर बी कॉम आणि सायन्स असेल तर बी एच सी असे शब्द लागू होतात आणि एफ वाय बी ए, एफ वाय बी कॉम एफ वाय बी एस सी असं म्हटलं जातं ह्या एफ वायचा अर्थ काय असतो फर्स्ट इयर तीन वर्षाचा आहे ना तीन इयर आहेत ना मग पहिल्या इयरला काय म्हणणार तुम्ही फर्स्ट इयर मग बी एला असेल तर बी ए फर्स्ट एफ वाय बी ए बी कॉमला SYB असेल तर काय म्हणाल एफ वाय बी कॉम असंच तुमचं दुसऱ्या वर्षी आता चौदावी पंधरावी असं नाही म्हणायचं त्याला काय म्हणणार आपण एस वाय बी ए एस वाय बी कॉम आणि एस वाय बी सी ज्याला असेल ते आणि तिसऱ्या वर्षाला जेव्हा जाल तेव्हा तुम्ही त्याला काय बोलाल टी वाय बी ए किंवा टी वाय बी कॉम किंवा टी वाय बी सी असे तीन वर्ष आहेत म्हणून फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असे त्याला शब्दप्रयोग केले जातात मग फर्स्ट इयरला आपण मराठीत काय म्हणतो प्रथम वर्ष हे प्रथम वर्षामध्ये जेव्हा तुम्ही जाल त्यावर वेळेस आता तुम्हाला सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड असे दोन सेमिस्टरमध्ये अभ्यासक्रम डिवाइड असतो हे दोन सेमिस्टरचे अभ्यास तुम्ही कंप्लीट करायचे तेव्हा तुम्ही द्वितीय वर्षामध्ये जाता च व्हायला जात या वर्षातही तुम्हाला पुन्हा दोन सेमिस्टर आहेत पण ते सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर असे सेमिस्टर असणार आहे त्यानंतर थर्ड इयरला गेले तृतीय वर्षामध्ये तर तृतीय वर्षामध्ये पुन्हा दोन सेमिस्टर असतील त्याला आपण म्हणणार आहे सेमिस्टर फाईव्ह आणि सेमिस्टर सिक्स असे सहा सेमिस्टरचा तुमचा बी एचा अभ्यासक्रम असणार आहे आणि याच्यात विशेष म्हणजे मित्रांनो पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत सगळ्या सेमिस्टरचे गुण तुमच्या मार्कवर लिस्टवरती बी एच्या येणार आहेत आता जसं अकरावी बारावी करताना अकरावीचे मार्क तुमचे बारावीच्या रिझल्टवर आलेत का नाही आले पण इथं तसं नाही होत इथं सगळे सेमिस्टरच्या मार्कांवरून तुमचं पर्सेंटेज काढून तुम्हाला ग्रेड दिले जातात आणि त्यानुसार क्रेडिट मिळतं ती एक सिस्टीम काय आहे ती एक वेगळी सिस्टीम आहे परत इकडं आता टक्केवारी नाही सांगितले जात तिथं ग्रेड सांगितले जातात क्रेडिट स्कोअर दिला जातो तर ते देखील आपण समजून घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये एवढे तुमच्या फक्त हे महत्त्वाचं आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे की नक्की शिक्षण कसं असतं काय असतं कोणते टप्पे असतात कसे असतं हे जर परफेक्ट समजलं तर मग तुम्हाला पुढं निर्णय घ्यायला सोपे जातात अशा तीन वर्षात तीन वेगवेगळे सेमिस्टर असतील तर आता सेमिस्टरमध्ये जर आपण डिटेलमध्ये गेलो आपण प्रत्येक वर्षाच्या तर त्यामध्येही समजा पहिलं सेमिस्टर आहे तर पहिल्या सेमिस्टरमध्ये एकूण तुम्हाला सहा सब्जेक्ट असतील सब्जेक्ट वन सब्जेक्ट टू सब्जेक्ट थ्री सब्जेक्ट फोर सब्जेक्ट फाईव्ह सब्जेक्ट सिक्स सहा सब्जेक्ट असणार आहे आता इथं मी सब्जेक्टची नावं नाही टाकली का टाकली नाही बी वे एचे वेगळे बी कॉमचे वेगळे बी एस सीचे वेगळे वे हे तर असणारच आहे पण यातही मी बी एचं उदाहरण घेऊन सब्जेक्टचं नावं टाकू शकलो असतो परंतु टाकता येत नाही कारण खूप सब्जेक्ट आहेत आता बी एमध्ये आता तुम्हाला शाखा नाही निवडायच्या पण सब्जेक्ट निवडायला मात्र लागतात खूप तुम्हाला तिथं विचार करावा लागतो की कोणता सब्जेक्ट घ्यायचा कारण जो सब्जेक्ट तुम्ही निवडाल त्याच सब्जेक्टमध्ये पुढं नोकऱ्या तुम्हाला मिळणार आहेत मग तुम्ही जो विषय आहात त्यामध्ये पुढं किती करिअर आहे त्याचा विचार करून तुम्हाला आता एफ आयपासूनच सब्जेक्ट निवडावे लागतील म्हणून इथं मी सब्जेक्टची नावं घेतली नाहीत तुम्हाला सहा कोणतेही सब्जेक्ट निवडायचे याच्यामध्ये काही कंपल्सरी सब्जेक्ट पण असतात ते घ्यावेच लागतात आणि उरलेल्या काही याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट निवडता येतात तर तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात कोणते आणि कशा पद्धतीने सब्जेक्ट निवडायचे एवढे लक्षात ठेवा की सेमेस्टरमध्ये सहा विषय असणार आहेत जसे बारावीला सहा विषय होते तसे इथेही सहा विषय असणार आहे आणि ह्या सहा विषयांचं पहिलं सेमिस्टर जे होईल ते पहिलं सेमिस्टर सहा महिन्याचंच असणार आहे म्हणजे सहा माई परीक्षेपर्यंत तुम्हाला हे सहा विषय असतील आणि तिथपर्यंत तुम्हाला हे सेमिस्टर कंप्लीट करायचे आता हे सेमिस्टर कोणतं आहे कळणार कसं तर ह्या सेमिस्टरच्या पाच सब्जेक्ट वन आणि मी कंसात आय लिहिलेला ले आहे तो आए आए सेमिस्टर आय जो आहे ना त्याचं से सगळीकडं आय त्या सब्जेक्टसमोर असेल म्हणजे याचा अर्थ हे सगळे विषय फर्स्ट सेमिस्टरच्याही कळतात नंतर सुरू होतं सेकंड सेमिस्टर तर सेकंड सेमिस्टरमध्ये पुन्हा हेच सहा विषय असणार आहेत जे तुम्ही घेतले होते त्याच्यातलेच पुढचे पार्ट असणार आहेत काही वेळेस सब्जेक्टचं चे नाव चेंज होतं तिथं सिलेबस जो तयार केला आहे त्याच्यानुसार ते चेंज होतं ते आपण नंतर पाहूयात पण हे जे सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट तुम्हाला पुन्हा सहा असणार आहेत आणि ह्या सब्जेक्टच्या समोर आता काय असेल दोन आहे म्हणजेच रोमन लिपीतला दोन जो दाखवला जातो तो इथं असणार आहे आणि त्याचा अर्थ काय हे सेकंड सेमिस्टर आहे सब्जेक्ट फर्स्ट सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट टू सेकंड सेमिस्टरचं अशा पद्धतीने पुन्हा तुमचे पुढच्या सहा महिन्यात हे सेकंद सेमिस्टरचे सहा विषय असतील मग याचा अर्थ काय पहिल्या सेमेस्टरचे विषय संपले की त्याचा अभ्यास नाही करायचा नेक्स्ट पुढच्या सहा महिन्यातल्या सेमिस्टरचा तुम्हाला अभ्यास करायचा अशा पद्धतीने सहा सहा महिन्याचं सहा सहा विषय अभ्यासात तुम्ही तीन वर्ष असे सहा सेमिस्टर कंप्लीट करणार आहात आणि त्याच्यातून तुम्हाला मार्क मिळत जाणार आहे ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून अशा पद्धतीचा हा एक पुढच्या तुमचा अभ्यासाचा पार्ट असणार आहे मला वाटतं तुम मी तुम्हाला याच्यातून बऱ्याचशा तुमच्या शंका दूर होतील की तरी याच्या व्यतिरिक्त काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर नक्की तुम्ही ह्या शंका विचारू शकता कमेंटमध्ये त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओ पाहू चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार